नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कल या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये चालू घडामोडी 2019 मधील, यामध्ये आज आपण नोबल पुरस्कार हा टॉपिक आपण बघणार आहे चालू घडामोडीमधला. जसं बघितलं आपण, राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो किंवा महाराष्ट्र वनसेवा असो किंवा कंबाईन एक्झाम असो, यामध्ये पुरस्कारावर प्रश्न विचारतात. आता हे प्रश्न दोन प्रकारे विचारतात. एक तर नोबल पुरस्कार कोण्या व्यक्तींना मिळाला, त्याचबरोबर प्रश्नसुद्धा असे पण विचारतात का नोबल पुरस्काराची जी माहिती आहे किंवा जी हिस्ट्री आहे, या हिस्ट्रीवरसुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात. म्हणजे आपल्याला अभ्यास करत असताना ते व्यक्ती तर माहिती असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर या नोबल पुरस्काराची जी आपल्याला हिस्ट्री आहे ही माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण आजच्या लेक्चरमध्ये नोबल पुरस्कारामध्ये कोण्या व्यक्तींना मिळाले, त्याचबरोबर नोबल पुरस्काराची जी हिस्ट्री आहे, याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यापूर्वी ही माझ्याबद्दल थोडीशी माहिती. मी महाराष्ट्र वनसेवेसाठी मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाईड होतो. त्यानंतर ई स्टडी सर्कलद्वारा एक महाराष्ट्र फॉरेस्ट प्री आणि मेन अशी एक ऑनलाईन बॅच स्टार्ट केलेली आहे, आणि या बॅचची फी असणार 3000 रुपये. जे कोणी विद्यार्थी इंटरेस्टेड असेल ते या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकतात. जसं बघितलं आपण नोबल पुरस्कार, आता आपण बघितलं नोबल पुरस्कारावर दोन प्रकारे प्रश्न विचारतात. एक तर प्रश्न विचारतात डायरेक्ट कोण्या व्यक्तींना नोबल पुरस्कार मिळाले, त्याचबरोबर एक दुसरा प्रकारे प्रश्न विचारतात की खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे, आणि आपल्याला अ त्यानंतर ब असे आपल्याला ऑप्शन दिलेले असतात. यावरून आपल्याला कोणतं बरोबर आहे किंवा चूक आहे हे प्रश्न आपल्याला विचारतात. तर सर्वात पहिले आपण नोबल पुरस्काराबद्दलची माहिती बघू. जसं बघता येणार, अल्फ्रेड नोबेल या सायंटिस्टचा जन्म 21 ऑक्टोबर 1833 झाला, आणि हे स्वीडिश शास्त्रज्ञ होते, आणि यांनी 1867 डायनामिकचा शोध लावला. त्यानंतर नेक्स्ट आणखी बघता येणार, आणि या शास्त्रज्ञाचा मृत्यू 10 डिसेंबर 1896 झाला. आणि नोबल पुरस्कार 1901 त्यांच्या स्मृतार्थ दिला जातो. त्यानंतर या पुरस्काराचे वितरण 10 डिसेंबरला होते. आता हे आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे, यावरून क्वेश्चन जनरेट होऊ शकतो. आता प्रश्न असा येऊ शकतो की नोबल पुरस्कार कोणत्या दिवशी वितरणित होतो, तर तो असणार 10 डिसेंबर. त्याचबरोबर 10 डिसेंबर हे या नोबेल जो सायंटिस्ट आहे याचा हा मृत्यू दिन आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, पुण्यतिथीनिमित्त स्वीडनची राजधानी स्टॉकहोम इथे घडते. त्यानंतर शांततेचा जो नोबेल पुरस्कार आहे याचे वितरण नॉर्वेची राजधानी ओर्सो इथं होतो. त्यानंतर नोबेल पुरस्काराचे जे स्वरूप आहे हे 90 लाख स्वीडिश क्रेनमध्ये आहे. आता इथे पण क्वेश्चन जनरेट होऊ शकतो, क्वेश्चन असा येऊ शकतो की नोबेल पुरस्काराचे जे स्वरूप आहे हे कोण्या करन्सीमध्ये होते, तर आपला आन्सर असणार स्वीडिश क्रेनमध्ये, आणि जवळपास हा 9.8 लाख रुपये इथपासून असते, आणि हे 2018 डिसाईड झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू, सुरुवातीला नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्र, त्यानंतर रसायनशास्त्र, त्यानंतर वैद्यकशास्त्र, त्यानंतर साहित्य आणि शांतता या 5 पुरस्कारासाठी देण्यात येत होता सुरुवातीला. पण त्यानंतर नेक्स्ट बघता येणार का, सेंट्रल बँक ऑफ स्वीडनच्या स्थापनेला 1968 30 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे 1969 अर्थशास्त्र या विषयांना सुद्धा देण्यात येत आहे. आणि या अर्थशास्त्राचं जे नोबेल पुरस्कार देत होतं याचं मूळ जे नाव आहे द स्विच रिक्स बँक प्राईज असं याचं नाव आहे, मूळ नाव. त्यानंतर आता आपल्याला बघता येणार का नोबेल पुरस्कार आतापर्यंत एकूण किती व्यक्तींना देण्यात आला, तर आपला आन्सर असणार 851 पुरुषांना आहे, त्या 851 52 महिला आहे, आणि एकूण जे बघितलं आपण तर एकूण हे 927 आहे, आणि यामध्ये 24 संस्थासुद्धा आहे. त्यानंतर मरणोत्तर दिला जात नाही, म्हणजे नोबेल पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही, पण एखाद्या व्यक्तींना पहिले म्हणून आपण त्याला पहिले एखाद्या व्यक्तींना पहिले देण्याचं डिसाईड झालं असेल आणि नंतर ते मरण पावले असेल तेव्हा तो देऊ शकतो. अशा दोन व्यक्तींना देण्यात आलेला आहे मरणोत्तर. त्यानंतर जास्तीत जास्त 3
सॉरी जास्तीत जास्त 3 व्यक्तींना एका वेळी विभागून दिला जातो. म्हणजे नोबेल पारितोषिक जे आहे त्या सर्व कॅटेगरीमध्ये जो एक जो पुरस्कार आहे हा आपल्याला 3 व्यक्तींना सुद्धा डिवाइड करून देऊ शकतो. 3 व्यक्तींना देऊ शकतो, एकाला पण देऊ शकतो, दोघाला पण देऊ शकतो आणि तिघाला पण देऊ शकतो, पण 3 पेक्षा जास्त व्यक्तींना देऊ शकत नाही. त्यानंतर आतापर्यंत 5 व्यक्तींनी नोबेल पुरस्कार नाकारलेला आहे. त्याचबरोबर 5 वेळा गांधीजीचे शांतता पुरस्कारांसाठी नामांकन झालेलं आहे, पण गांधीजींना आतापर्यंत शांततेचा पुरस्कार मिळाला नाही आहे. त्यानंतर सर्वात तरुण मानकरी त्यामध्ये मलाया युसुफ यासाठी हिला जो शांततेचा पुरस्कार देण्यात आलेला आहे हा 2014 आणि हिचं वय होतं तेव्हा 17 वर्ष आणि ही सर्वात तरुण आहे. यावर तुम्ही बघितलं असेल 2018 प्रत्येक एक्झाममध्ये यावर क्वेश्चन डेफिनेटली येत होता. आता आपण नोबेल पुरस्कारामधले कॅटेगरी बघणार आहे. त्यामध्ये सर्वात पहिला आहे साहित्य. साहित्य यावर 2020 प्रश्न विचारू शकतात, कारण 2019 हा पुरस्कार देण्यात आला नव्हता आणि हे 2019 थोडंसं चर्चेत होतं, तर त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघून घेऊ. आता जे साहित्याचा नोबेल पुरस्कार देणारी जी संस्था आहे हे लैंगिक गुन्ह्याच्या आरोपामध्ये अडकल्यामुळे 2018 हा देण्यात आला नव्हता. त्यानंतर 2019 आणि 2018 अशा दोन्ही वर्षाचे नाव घोषित करण्यात आलेलं आहे आणि साहित्याचा नोबेल पुरस्कार आतापर्यंत 8 वेळा देण्यात आलेला नाही आहे. त्यामध्ये हे वर्ष दिलेलं आहे 2014-18, त्यानंतर 35, 40, 41, 42, 43 आणि 2008. प्रश्न असा विचारू शकतो की शांततेचा नोबेल पुरस्कार आतापर्यंत खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आलेला नाही आहे, तर आपल्याला हे वर्ष लक्षात राहू देण्यासाठी लक्षात राहू द्यावं लागेल. त्याचबरोबर 8 वेळा दिला नाही हे सुद्धा लक्षात राहू द्यावं लागेल. त्यानंतर आणखी आता बघू 2008 देण्यात आलेला नव्हता, तर आता आपण 2017 बघू. 2017 जपान वंशाचे ब्रिटिश लेखक कासुओ इशिगोरो यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू, आतापर्यंत साहित्याचा नोबेल हा भारतीयांना 2 वेळा देण्यात आलेला आहे. सर्वात पहिले जे आहे हे रवींद्रनाथ टागोर 1913 यांच्या गीतांजली या कादंबरीसाठी, त्याचबरोबर V.S. नायपॉल यांच्या एकूण साहित्यिक कार्यक्रमासाठी 2001 सुद्धा यांना देण्यात आलेला आहे. तर हे दोन्ही पण गोष्टी लक्षात राहू देऊ. प्रश्न विचारण्यात आला लागा साहित्य नोबेल पुरस्काराबद्दल खालीलपैकी कोणचे बरोबर आहे, तर तिथं असं सेंटेन्स दिलेलं असते का आतापर्यंत भारतीय व्यक्तींना 2 वेळा देण्यात आलेला आहे, तर ते आपला ऑप्शन का असणार बरोबर. त्यामध्ये लक्षात राहू देऊ, एक रवींद्रनाथ टागोर, दुसरे नायपॉल. त्यानंतर 2019 जे नोबेल पारितोषिक आहे हे कोणाला मिळालेलं आहे, साहित्याचे नोबेल पुरस्कार कोणाला भेटले आहेत ते बघता येणार. यामध्ये इथे पण थोडंसं आपल्याला लक्षात राहू द्यावं लागेल, ऑस्ट्रियाचे कादंबरीकार पीटर हॅडकी यांना देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 2018 साहित्याचे नोबेल पुरस्कार पोलंडच्या ओल्का टोकरझुक यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 2019 अर्थशास्त्रामधील नोबेल पुरस्कार. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हे जे मिळालेले जे व्यक्ती आहे हे भारतीय वंशाचे आहे, त्यामुळे आपल्याकडे याकडे थोडंसं जास्ती लक्ष देणं गरजेचं आहे आणि याबद्दल थोडीशी जास्त ॲडिशनल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला कलेक्ट करावं लागणार. त्याचबरोबर तुमच्यासाठी एक थोडंसं एक होमवर्क आहे, जे आर्थिक जो आपले अभिजित बॅनर्जी जे आहे यांना हे अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2019 भेटलेला आहे, यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे आणि यांचं शिक्षण कुठे झालेलं आहे आणि सध्या हे कोणत्या गोष्टीवर काम करत आहे, त्यासाठी थोडंसं लक्षात राहू देणार आहे. त्यामध्ये आता आपण बघू अभिजित बॅनर्जीबद्दल. हे भारतीय वंशाचे अमेरिकेचे संशोधक आहे आणि यांची पत्नी एशिसो डफलो, त्याचबरोबर सहसंशोधक आहे मायकल क्रेयर. आता प्रश्नामध्ये लक्षात राहू द्या लागणार का हे 3 व्यक्तींना देण्यात आलेलं आहे, एक त्यांची पत्नी आहे आणि एक दुसरे त्यांचे सहयोगी संशोधक आहे आणि यांनी संशोधन कशावर केलेलं आहे, तर जगातून दारिद्र्याचे निर्मूलन करण्यासाठी यांनी संशोधन केलेलं आहे. त्यानंतर हे सर्वात महत्त्वाचं आहे त्यांचं बुक आहे, आता हे बघता येणार का प्युअर इकॉनॉमिक्स, हे 2000
11 पुस्तकाला गोल्डमॅन सॅक्स बिझनेस अवॉर्ड हा सुद्धा मिळालेला आहे. त्यानंतर द बुक ऑफ द इयर पुरस्कार, आणि हा जो दिलेला जो बुक आहे पुअर इकॉनॉमिक्स, हे 17 भाषेमध्ये आत्तापर्यंत भाषांतरित झालेला आहे, म्हणजे अनुवाद झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघता येणार याबद्दल, इथे दिलेलं आहे द व्हॉलेंटी अँड द ग्रोथ, हे 2005 यांचं पुस्तक आहे. त्यानंतर एवढ्यापैकी आणखी 2019 हीच आपल्याला लक्षात राहू देणं खूप गरजेचं आहे. यामध्ये दिलेलं आहे द व्हाईट ऑफ द इकॉनॉमी नीड्स नाऊ, हे जे बुक आहे 2019 पब्लिश झालेलं आहे. आणि हे दुसरं हा एक बुक जे प्युअर इकॉनॉमिक्स 2011, कारण याला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू, भारतीय व्यक्त्यांना 2 मिळालेला आहे, याच्या पहिले म्हणजे याच्या पहिले नाही, हे पकडून, म्हणजे जे अभिजीत बॅनर्जी ही एक, आणि दुसरे जे आहे हे जे आहे अगत्य सेन, म्हणजे हे का होते पहिले बंगाली, आणि आता जे अभिजीत बॅनर्जी आहे हे का असणार तर दुसरे बंगाली अर्थशास्त्र असणार, यांनासुद्धा भेटला आहे. आणि अगत्य सेन याला 1998 सुद्धा हा पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू 2018 अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार, यामध्ये अमेरिकेतील विलियम्स नॉर्थोस आणि पॉल सोमर यांना, आणि यांचे जे संशोधन आहे हे हरित विकास, ह्याच्यावर थोडंसं लक्षात राहू द्या लागणार. 2018 जे अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार कशाशी संबंधित होतं, तर आपला आन्सर असणार हरित विकास. त्यानंतर नेक्स्ट बघू 2019 वैदिक शास्त्रामधले नोबेल पुरस्कार, यामध्ये अमेरिकेतील विलियम स्केनिल आणि ग्रेन सेमेझा, त्यानंतर ब्रिटनमधली पीटर रॅडक्लिक यांना, म्हणजे 2019 जे वैद्यकीय शास्त्रामधले जे पुरस्कार आहे 2 भेटलेला आहे, एक आहे यामधले अमेरिकेचे आणि दुसरे आहे ब्रिटनचे, म्हणजे यांना दोघांना विभागून भेटलेला आहे. आणि यांचं जे संशोधन आहे यावर पण प्रश्न विचारू शकतात. यांचं जे संशोधन आहे हे पेशीच्या संवेदना आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेनुसार त्यांच्यात होणारे बदल यावर हा यांचं संशोधन आहे. आणि या टॉपिकवरच यांना हा वैद्यकीय शास्त्रामधला नोबेल देण्यात आलेला आहे. त्यानंतर 2018 वैद्यकशास्त्रामधले नोबेल पुरस्कार, यामध्ये अमेरिकेतील जेम्स ॲनिशन्स, त्यानंतर जपानमधील तासुको होगो, म्हणजे 2018 सुद्धा 2 देण्यात आलेल्या आहे. क्वेश्चन विचारतात की खालीलपैकी कोणचं बरोबर, तेव्हा आपल्याला सांगितलेलं असते का 2019 नोबेल पुरस्कार दोघांमध्ये विभागून दिलेले आहे, त्याचबरोबर 2018 सुद्धा दोघांमध्ये विभागून दिलेले आहे. या दोनच्या ठिकाणी 3 किंवा 4 असं, 2 किंवा 3 असं पण विचारू शकतं. आणि यांचं जे संशोधन होतं हे काही प्रतिने हे रोग प्रतिकार शक्ती यंत्रणेत अडथळा आणतात असे दाखवून दिलेले आहे. त्यानंतर आता बघू वैदिकशास्त्रामध्ये भारतीयांना 1 भेटलेला आहे, तर भारतीयांना 1 भेटलेला आहे. आणि त्यामध्ये जे हर गोविंद खुराना यांनी जे जेनेटिक कोड हे 1968 यांच्यासाठी काय दिलं होतं, याला 1968 हा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला होता. तर वैदिकशास्त्रामध्ये फक्त 1 मिळालेला आहे, आणि अर्थशास्त्रामध्ये आपण बघितलं अर्थशास्त्रामध्ये 2, म्हणजे 1 ऑलरेडी अगत्य सेन आणि दुसरे अभिजीत बॅनर्जी, आणि त्याच्यानंतर साहित्यासाठी 2, त्यामध्ये आपण याच्या प्रिव्हियसमध्ये बघितलं गीतांजली म्हणजे आपल्या रवींद्रनाथ टागोर यांना याच्या पहिले पण मिळाले होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार 2019, यामध्ये जेम्स पीबल्स यांना भौतिक ब्रह्मांड विज्ञानातील, त्याबरोबर मायकल मेयर आणि डियर कवेलोज यांना सौर प्रकारच्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या एक्सोप्लॅनेट या शोधासाठी. त्यानंतर 2018 भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार, यामध्ये अमेरिकेतील आर्थर अस्किल, त्यानंतर कॅनडाचे जे आहे डॉन स्विकलँड, आणि फ्रान्सचे जे आहे मोराड गोरो यांना. आणि भौतिकशास्त्रामध्ये भारतीय व्यक्तींना 1 मिळालेला आहे, ते 1903 हे आहे सी व्ही रमन, आणि यांचं जो संशोधन होतं हे होतं रमन इफेक्ट. त्यानंतर 2000
2019 शांततेचे नोबल पुरस्कार, यामध्ये 2019 शांततेचे नोबल पुरस्कार हे पण खूप महत्त्वाचं आहे, कारण हे सीमासंबंधी आहे. कारण आपल्या भारतामध्ये सध्या सीमासंबंधीचे खूप जास्त प्रश्न उद्भवलेले आहे. यामध्ये बघता येणार इथियोपियाचे पंतप्रधान अबीज अहमद अली यांना 2019 शांततेचे नोबल पुरस्कार देण्यात आलेले आहे. आणि हे 11 ऑक्टोबर 2019 रोजी हे 100वे एकती होते. एकता आपण बघितलं 2020 एक साहित्य आणि दुसरं आहे शांतता. यामध्ये का दोघांमध्ये थोडंसं प्रश्न येण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे, कारण इथं दोन्हीमध्ये पण काही थोड्या युनिक गोष्टी झालेल्या आहे. जसं बघता येणार शांततेमध्ये जे 2019 भेटलेलं आहे 100वे व्यक्ती होते. त्यानंतर यांनी बघितलं हे इरिट्रिया शेजारील देशाबरोबर सीमावाद सोडवण्याचा जो निर्णय उपक्रमासाठी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतर 2018 शांततेचा नोबल पुरस्कार हा इराकच्या नादिया मुराद आणि डेनिस मुकाबे यांना संयुक्तपणे देण्यात आलेला आहे. तर त्यानंतर 2019 रसायनशास्त्रातील नोबल पुरस्कार हे 3 व्यक्तींना भेटलेला आहे. आणि यांचं जे संशोधन आहे लिथियम आयन बॅटरी विकसित केल्यामुळे यांना 2019 रसायनशास्त्रातील नोबल पुरस्कार देण्यात आलेला आहे. यामध्ये सर्वात पहिला अमेरिकेतील यांचं नाव आहे जॉन गुड इलफ. त्यानंतर ब्रिटनचे स्टेनल विटी गॅम. त्यानंतर जपानचे अकिरा योशिनो. म्हणजे या 3 व्यक्तींना देण्यात आलेल्या आहे. 3 जास्त व्यक्तींना देण्यात येत नाही. ही पण छोटी एक कॉन्सेप्ट लक्षात राहू देऊ. अशा प्रकारे आपण नोबल पुरस्कार आहे यामधले आपण व्यक्ती बघितले आणि यासोबत आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशनसुद्धा बघितले. तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुमची काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. थँक्यू व्हेरी मच.